या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे की हे काळसर दिसणारा जो भाग आहे त्याचा काय हे असतो, म्हणजे गुणधर्म काय. तर हा काळसर दिसणारा भाग हा एका दिवसामध्ये काळा होत नाही, तर साधारण 10 दिवसापूर्वी हा जमिनीच्या पोटामध्ये होता आणि त्याला ड्रिलर किंवा या भागाला, टोकदार भागाला परफोरेटोरियम, चोचीसारख्या भागाला परफोरेटोरियम म्हटलं जातं. इतका जबरदस्त, म्हणजे जबरदस्त कडक आणि टणक असा हा भाग आहे आणि मोठमोठे म्हणजे दगडसुद्धा म्हणजे बाजूला करून हा वर येऊ शकतो. कारण ही रचना निसर्गता या मशरूमची अशी झालेली आहे, टर्मिटोमायसिस हायमी नावाच्या, की त्याला हे सगळी बियाण्यांचं उत्पादन करण्यासाठी सूक्ष्म बेसिडिओस्पोर ज्याला म्हटलं जातं ते या कल्ल्यामध्ये, इथे आपल्याला जे दिसतात छोटे छोटे या कल्ल्यामध्ये आपल्याला ती बियाणी असतात आणि ती लाखोंच्या संख्येने असतात. प्रत्येक कल्ल्यावरती बॅसिडिया बॅसिडिओस्पोर याला आपण म्हटलं जातं ते असतात आणि हे बॅसिडिओस्पोर साधारण एका बॅसिडियावरती 4 आपल्याला हे स्पोर्स किंवा ही सूक्ष्म त्याचे जे स्पोर्स असतात बिया त्या दिसतात आणि त्या फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच आपल्याला बघायला मिळतात. तर हे टर्मिटोमायसिस हायमीचं पुनरुत्पादन करणारं केंद्र तुम्हाला दिसतं आहे खाली याच्या, ते या दांड्यावरती असं उभं आहे आणि हा दांड्याचं काम असतं फक्त पोषक द्रव्य या आपल्या फर्टाईल किंवा रिप्रॉडक्टिव्ह अशा तऱ्हेच्या भागाकडे पोचवणं आणि ते जमिनीतून अगदी वारुळातून खालच्या भागात जो त्यांचं शेती असते तिथून ते इथपर्यंत पोचतं. आणि या ड्रिलरचं काम असतं फक्त संघर्ष करत टणक पृष्ठभागाशी वर येणं, जमिनीच्या प्रकाशात येणं, हवेत येणं आणि नंतर मग हा सगळा भाग असतो, या दांडा आणि त्याचा वरचा भाग हा सगळा तयार होतो. आणि याच्या पूर्वीच्या ज्या स्थिती आहेत ते अशा पद्धतीचे असतात की कोवळ्या स्थितीमध्ये हेच मशरूम आपण टर्मिटोमायसिस हायमी असं उगवलेलं दिसलं, फुललेलं असं त्याला म्हटलं जातं, फुललेली मशरूम्स. तर या आता स्थितीपासून त्याचा पुढचा जो डेव्हलपमेंट किंवा विकास होतो त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि हे सगळं काम वर्किंग फ्रॉम होम, म्हणजे महामारीच्या काळामध्ये मी गोवा विद्यापीठ संकुलात आमच्या निवासस्थानाहून सुरू केलेलं आहे.